नमस्कार बाळांनो, कसे मज्जेत का? आज तुम्हाला आहे ना मी आळूच्या पानाच्या वड्या बनवून दाखवणार आहे. हे पाहि आळूचे पानं माझ्या बगीच्यातून ताजे ताजे आताच तोडून आणले. चला आता आपण याच्या वड्या बनवूया. तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या खूप साऱ्या अशा आतपडदे असणाऱ्या आणि या कुरकुरीत आळूच्या वड्या खूप खायला आवडत असतील. चला आता आपण अगदी तशाच मोठ्या मोठ्या कुरकुरीत आळूच्या पानाच्या वड्या बनवूया. मी आळूचे पान आहेत ना कापले, यांना चांगले स्वच्छ धुतले. मी वड्यांच्या साठी वाटण काढलंय. 10-12 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ आणि 4-5 आल्याचे तुकडे घेतले. 1 चमचा वावा घेतला, 1 चमचा जिरे घेतले. ताटलीत मी काही मसाले घेतले ते पण दाखवते तुम्हाला. इथं थोडा हिंग घेतला, 1 चमचा धना पावडर आहे, 1 चमचा लाल मिरची आणि 1 चमचा हळद आहे. 15-20 मिनिटं झालेत. मी थोडी चिंच पाण्यात भिजायला घातली. वाटी दाबू दाबू भरून 1 वाटी मी बेसन पीठ घेतलंय. हे वाटीत 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय. आपल्याला वड्यात थोडं तांदळाचं पीठ घालायचं, याच्यामुळे वड्यात ना आपल्या कुरकुरीत बनतात. आता ही वाटण आपण याच्यात वचू आणि मिक्सरला वाटून घेऊ. आणि याच्यात आहे ना वाटताना बिलकुल पाणी घालायचं नाही. हे पहा मी वड्याचं वाटण वाटून घेतले, खूप छान सुगंध येतो याचा. याच्यात थोडे पांढरे तीळ घेतले, तर याच्यात थोडासा गुळ घेतलाय. आता ही चिंच भिजायला घातली ना, या चिंचला हाताने दाबून याचा सारा घर काढून घेते. कुणी याला चिंचचा कोळ पण म्हणत. ही चिंच चांगली भिजली ना मग याचा घर आहे ना पटकन निघतो. आपल्याला आळूच्या पानात चिंच का घालायची ती बी सांगते तुम्हाला. ह्या पाय याच्यामध्ये चिंचचे धागे बिगे आहेत ना, हे काढून घेऊ. आता मी गुळ पण या चिंचत घालते. आता याला परत एक जीव करू असा. मी तुम्हाला आहे ना सांगायचं विसरले, आळूच्या वड्यात चिंच का घालायची. या आळूच्या वड्यामध्ये चिंच घातली ना मग वड्या खाल्ल्या ना आपण, मग आपल्या नळ्यामध्ये अशी तडतड होत नाही, अशी खवखव होत नाही. तुम्ही चिंचच घाला असं काय नाहीये. तुम्ही कोणचा पण आंबट पदार्थ घाला, पण तुम्ही काय करा आमचूर पावडर घाला नाही तर लिंबाचा रस घाला तरी चालेल. वड्याचं पीठ मळायला मी एक मोठं भांडं घेतलंय. आता आपण याच्यात बेसन पीठ घालू, तांदळाचं पीठ बी घालू. आता याच्यातले थोडे तीळ घालून थोडे शिल्लक ठेवू. आता या ताटलीतले सगळे मसाले घालू. मिक्सरला वाटण वाटलं ना ही पण घालू. मी या मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलंय. आता ही चिंचाचं आणि गुळाचं मिश्रण या पिठात होतो असं. याला थोडं जाळून ही पण पाणी याच्यात घालू. आता या पिठाला ना आपण मिक्स करू. हे पीठ आहे ना असं पातळ करायचं ना, आळूच्या पानाला चांगलं चिकाटलं पाहिजे. आणि लय घट नाही करायचं, लय पातळ नाही करायचं. मी आता याला थोडं थोडं पाणी घालून मळून घेते. ह्या पा आपलं पीठ तयार झालंय. असंच याला बनवून घ्यायचं, लय घट नाही लय पातळ नाही. आता आपण पानं कापून घेऊ. आणि कापताना आहे ना असा देठ खवडून कापायचा असा. हे पण मी आळूच्या पानाचे देठ कापून घेतलेत. आता मी सगळ्यात मोठं आळूचं पान घेतलंय. आता याला गॅस वाट्यावर पसरून घेते आणि असं पालतं टाकायचं. मी गॅस वाटा आहे ना धुवून चांगला पुसून घेतलाय, त्यामुळे मी पानं गॅस वाट्यावर ठेवलेत. आता आपण या पानाला बेसन पीठ लावू. बेसन पीठ लावताना आहे ना असं एकदम पातळ लावायचं, मग वड्यात ना लई कुरकुरीत होत्यात. तुम्ही लई बेसन पीठ लावलं ना मग ह्या वड्या अशा गचगच होत्यात आणि त्या खायला पण चवदार नाही लागत. ह्या पा मी सगळ्या पानाला बेसन पीठ लावून घेतलंय. आता मी दुसरं आळूचं पान याच्यावर पालथ घालते. असे मी एक 6 आळूची पानं ठेवणार आहे आणि त्याला बेसन पीठ लावून घेणार आहे असं.
हे पण मी आता सहा पानाला बेसन पीठ लावून घेतलंय तुम्हाला. मी आता एक गावरान पद्धत सांगते. हे आळूच देठ आहे ना, याच हे देठ सोडून घेऊ. ही सोललेलं आहे ना आता, याने आपल्याला ना ही आळूच्या पानाची वडी बांधायची, मग वडी उनगडत नाही. आता मी हे दोन धागे घेतले, त्याला मधून गाठ मारली अशी, आणि हो का आता हे मोठा करायचा असा. येणी बांधायचं असं, मग उनगडत नाही. तुम्हाला जर असं अवघड वाटत असलं ना तर मग दोऱ्याने बांधायचं, दोरा घेतला तरी चालत. ही आमची पहिली गावरान पद्धत आहे, कशी वाटली? काय करते ह्या वडीला असं दुमडून घेते. असं दुमडायचं तर ह्या बाजूने पण दुमडून घेते. आता ही पण बाजू दुमडून झाली. मग काय होत, आपल्या वडीला आहे ना चांगला आकार येतो. आता ही पाठीमागची बाजू ही ना याला पण दुमडून घेते. आता याच्या आहेत ना वळकुट्या घालू, आणि वळकुट्या आहेत ना आवळून घालायच्या. हे पण मी आता दोन वळकुट्या घातल्यात याच्या. आता ही राहिलंय ना तर याच्यावर परत अशी वळकुटे घालते, मग हे चिकटल्या जाईन. हे पा आपली आळूची वडी तयार झाली. हे पा मी आळूच्या देठात धागा खाली आतरलाय, आता ही वडी ठेवू याच्यावर, आणि हिला आहे ना पॅक गुंडाळू. आणि अशी गुंडाळली ना मग ही अशी उकडायला उकाडताना सुटत नाही. आवडली ना तुम्हाला ही आजीबाईची गावरान पद्धत? आता अशाच प्रकारे दुसरी बी आळूची वडी बनवून घेते. मी गॅसवर एका पातेल्यात अर्ध पातेल्या पाणी गरम करायला ठेवले. आता आपलं पाणी पण गरम झाले. आता ही चाळणी वड्याची पातेल्यावर मांडू. मी नाटीलची चाळणी घेतली, त्याला खालून तेल लावले आणि त्याच्यात वड्या मांडल्यात. तेल लावल्यामुळं काय होत, या वड्यात ना चाळणी चिटकत नाहीत, आजत निघत्यात. आता ह्या वड्यांवर आहे ना आपण हे असं घट्ट झाकण ठेवू. बिलकुल हे पातील वापाशी बाहेर नाही गेली पाहिजे. मी गॅस आहे ना फुल केलाय, फुल गॅसवर 15 मिनिटं लागते ना आता वड्या उकडायला. बाळानो आपला काळा मसाला आहे, तरीची लाल मिरची आहे, आपण कांदा लसूण मसाला आणलाय, सोलापुरी शेंगदाणा चटणी पण आणली. कांदा लसूण मसाला आहे ना लय भारी, पटकनी घालायचा कोणत्या भाजीत आणि पटकनी भाजी बनवायची, लय भारी भाजी होती. तुम्हाला हे मसाले व सोलापुरी शेंगदाणा चटणी घ्यायची असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुम्हाला जर याच्या किमती पाहिजेत असेल ना तर ह्याच नंबरला हाय मेसेज करा, त्यांना लगेच त्याच्या किमती समजते. आतापर्यंत आहे ना लय बाळांनी हे मसाले घेतले, त्यांना खूप आवडले. तुम्ही घ्या, तुम्हाला बी आवडतील. तुम्हाला माझे मसाले व सोलापुरी शेंगदाणा चटणी कशी वाटली मला नक्की नक्की सांगा. आता 20 मिनिटं झाली तर आपण कढईवरलं झाकण काढू. आपण वड्या उकाडल्या का नाही सुरीनी चेक करू. आता ही सुरी आहे ना सहज वड्याच्या आतमध्ये गेली, मग समजायचं आपल्या वड्या उकाडल्यात. ठीक आहे, याला लागलं नाही ना. आता ह्या वड्या काढून यांना मी थंड करते, मग कापू यांना. आपल्या वड्या थंड झाल्यात, आता आपण कापून घेऊ यांना. अशा उकाडलेल्या वड्या आहेत ना तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा. जर तुम्हाला वड्या खायच्या ना मग कापायच्या आणि गरमागरम तळून खायच्या. आता मी बी ही वडी फ्रीज मध्ये ठेवून देते आणि एकच वडी कापते. आता या वड्यांना मी कापून घेते. काही बारीक नाही कापायच्या वड्या, जरा जाड जाडच कापायच्या. ह्या पा आपली वडी कापून झाली. आता अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या कापून घेते. पा आपल्या वडीला आतमध्ये किती छान पडदे सुटलेत. पा मी वड्या कापून घेतल्या. मी गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवलाय, त्याच्यात 2-3 पाळ्या तेल घालू.
आपण आहे ना कमी तेलात वड्या तळणार आहेत. तुम्हाला वाटलं ना भाज्या ज्यादा तेलात तळा. आता ही तेल मी उलत नाही, सगळ्या तव्याला पसरून घेते. चला आता आपण वड्या तळून घेऊ. हे पाहा वड्या तव्यात घालायच्या तळायला. अशा लोखंडी तव्यात ना वड्या तळून बघा, छान तळल्या जात्यात. खायला पण लई खरपूस लागत्यात. आता अशा वड्या तव्यात घातल्या ना, याला एक मिनटभर हलवायचंच नाही. गॅस आहे ना, एकदम बारीक करायचा, कारण आपला लोखंडी तवा आहे ना लई गरम होईल. आता एक मिनिट झालाय, आपण या वड्या पलटी करू. लई पण या वड्याला उलट पालट नाही करायची. दोन तीन वेळा अशी उलट पालट करून तळून घ्यायच्या. पहा आपल्या वड्या छान तळल्यात, दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत झाल्यात. मी आता यांना मध्ये जागा करते. आता इथं तव्यात तेल शिल्लक आहे ना, आपण याच्यात तीळ घालू. तीळ ना अगदी शेवटी घालायची, मग जळत नाही. आता ह्या वड्या आहेत ना तिळावर घालू. पहा ना तीळ पण किती छान लागलेत वड्यांना. पहा आपल्या वड्या किती कुरकुरीत झाल्यात. छान लाल जरच तळल्यात. आता मी गॅस आहे ना बंद केला आहे. आता आपला तवा गरम आहे ना, गरम तव्यामध्ये यांना असं ठेवू 5 मिनिट. मग या अजून कुरकुरीत होत्या. पहा बाळांनो आपल्या वड्या किती मोठ्या मोठ्या झाल्यात, आणि याला आतून पडदे पण आले, तुम्हाला दिसतच असते. मग बाळांनो आवडल्या ना तुम्हाला आजीबाईच्या कुरकुरीत आळूच्या पानाच्या वड्या? चला आता तुम्हाला थोडी आळूची वडी खाऊन दाखवते. इतकी भारी झाली ना आळूच्या पानाची वडी, अशी छान आंबट गोड तिखट लागून राहील, खूप भारी झाल्यात. मी तर म्हणलं एकच नंबर झाली. तुम्हाला माझ्या आळूच्या पानाच्या वड्या आवडल्या ना, चला बरं पटपट लाईक करा, तसंच शेअर पण करा बरं का. माझ्या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नाही ना, लगेच जा तुम्ही पहिलं सबस्क्राईब करा, आणि घंटी पण दाबा बरं का. मग आजींनी रेसिपी टाकली ना तुम्हाला समजून तुम्ही लगेच पाहताल. हसा खेळा, खूप खूप मजा करा. आजीबाई सारख्या झटपट आळूच्या पानाच्या वड्या बनवून खा. तुम्ही संध्याकाळच्या जेवणात या गरमागरम वड्या, वरण भात, मसाले भात, खिचडी भात याच्या बरोबर खा. इतक्या झकास लागतात ना काय सांगू, मला तर खूप आवडतात. मी कायम संध्याकाळच्या जेवणात अशा वड्या बनवते वरण भाताबरोबर खायला. चला आता भेटू पुढच्या रेसिपीला.